नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात महाराष्ट्रातील मुख्य बाजार समितीचे आजचे म्हणजे दिनांक चार जून दोन हजार एकवीसचे कांदा बाजारभाव त्यापूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगाव मार्केटमध्ये जे शेतकरी कांदा विक्री करत असतात त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे ती सूचना आपण पाहूयात घोडेगाव कांदा लेलाव मंगळवारपासून सुरू करण्यात येत असून सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की सोमवार दिनांक सात जून दोन हजार एकवीस रोजी सकाळी सात ते अकरा याच वेळेत आवक उतरवली जाईल व त्या मालाचा लिलाव मंगळवारी सकाळी सात ते अकरा या वेळेतच होईल तर बुधवारी सकाळी सात ते अकरा आवक उतरवली जाईल त्या मालाचा लिलाव गुरुवारी सकाळी सात ते अकरा होईल शुक्रवारी सकाळी सात ते अकरा उतरवलेला अवकेचा लिलाव शनिवारी सकाळी सात ते अकरा होईल वरील दोन मार्केटला लिलाव वार बदल करण्यात आले आहेत याची सर्व वाहतूकदार शेतकरी बांधवांनी नोंद घ्यायची आहे आपण कोडेगाव येथे आपला कांदा विक्रीसाठी पाठवत असताना आपल्या आडत्याशी संपर्क साधून मगच कांदा हा विक्रीसाठी पाठवावा तर मित्रांनो सुरू करूयात आजच्या कांद्या बाजार भावाला पुणे जिल्ह्यापासून जुन्नर आळे फाटा येथे आज नऊ हजार एकशे चोवीस क्विंटलची आवक आली होती सरासरी दर एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत होते सोलापूर येथे पंधरा हजार नऊशे एकोण उन... ऐंशी क्विंटलची आली होती सरासरी दर सातशे रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत होते संगमनेर येथे दहा हजार चारशे एकोणीस क्विंटल होणारे काँची आवकाली होती सरासरी दर एक हजार दोनशे त्र्याहत्तर क्विंटलची होती सॉरी सरासरी दर एक हजार दोनशे त्र्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत होता तर जास्तीत जास्त दोन हजार तीनशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत होता कोपरगाव येथे अकरा हजार दोनशे पंधरा क्विंटल उन्हाळी कांदेची आवक आली होती सरासरी दर एक हजार सहाशे एकसष्ट रुपये क्विंटलपर्यंत होता जास्तीत जास्त एक हजार आठशे छत्तीस रुपये क्विंटलपर्यंत होता कोल्हापूर येथे पाच हजार दोनशे चौपन्न क्विंटलची आवक आली होती सरासरी दर एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत होते सुरुवात करूयात नाशिक जिल्ह्यातील बाजारभावाला पिंपळगाव बसवून येतो पिंपळगाव बसवून येथे वंडाळी कांदा सरासरी एक हजार आठशे एक्कावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला तर जास्तीत जास्त दोन हजार पाचशे सोळा रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टा सरासरी एक हजार पाच एक हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला तर जास्तीत जास्त एक हजार चारशे एक्केचाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला पिंपळगाव सायखेडा येथे सरासरी दर एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त एक हजार नऊशे पाच रुपये क्विंटलपर्यंत होते नामपूर येथे उन्हाळी कांद्याची एकोणीस हजार पाचशे पन्नास क्विंटलच्या आली होती सरासरी दर एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त दोन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत होते उमराणा येथे सतरा हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांदेच्या आवक आली होती सरासरी दर एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त दोन हजार दोनशे बावीस रुपये क्विंटलपर्यंत होते येवला येथे उन्हाळ कांदा सरासरी एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्तीत जास्त एक हजार आठशे एकाहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला ते उन्हाळ कांदा सरासरी एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्तीत जास्त एक हजार नऊशे एकोणीस रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथे कांदा सरासरी एक हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्तीत जास्त दोन हजार एकशे एक्क्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत विकला वणी येथे कांदा सरासरी एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्तीत जास्त दोन हजार दोनशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सरासरी एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विक विकली जास्तीत जास्त एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकली सटाणा येथे उन्हाळी कांदा सरासरी एक हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्तीत जास्त दोन हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला चांदोळ येथे उन्हाळा कांदा सरासरी एक हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्तीत जास्त दोन हजार एकशे सत्तावीस रुपये क्विंटलपर्यंत विकला उन्हाळ कांद्याची गोल्टी सरासरी एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त एक हजार सहाशे एकसष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकली देवळा येथे एक नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार आठशे ते दोन हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर दोन क्वालिटीचे कांदे एक हजार चारशे पन्नास ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले उलट आठशे पन्नास ते एक, एक हजार सहाशे पंचाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकली खाद दोनशे पन्नास ते सातशे पासष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकली कळवण येथे सुपर क्वालिटीचे वन्हाळ कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे वीस रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी कांदे एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर जास्तीत जास्त एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सातशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज कळवणे ते विक्री झाली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा